आता जो समान नागरी कायदा हे लोक घेऊन येण्याची चर्चा करतायत तो नेमका काय आणतात त्याचा मसुदा काय आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी करतात रिझर्वेशन ठेवतात की काढतात या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत सध्या केंद्र सरकार म्हणजे काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केलेला आहे काही राज्यांनी तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या यांच्या हालचाली तशा दिसत आहेत आणि केंद्र सुद्धा देशात हा कायदा लागू करू शकतं जर असा कायदा लागू केला तर काँग्रेसची काय भूमिका असेल आणि जर समजा तुमच्या पुढे असा पेच आहे की मुळातच तुमच्यावरती मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्याचा एक आरोप होतो सातत्याने आता जर तुम्ही समान नागरिक कायद्याला विरोध केला तर यानंतर तुम्हाला तोच आरोप होणार आहे आता यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे हे कसं आहे समान समान नागरी कायदा ह्या संकल्पनेला आमचा विरोधच आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कारण आहे की विविधतेत एकता असा हा देश आहे या देशामध्ये अनेक जाती धर्माचे अनेक पंथाचे लोक राहतात ज्यांच्या परंपरेने आलेल्या काही चालीरीती आहेत ज्याला तुम्ही समान नाही करू शकत हा एक भाग आहे आता जो समान नागरी कायदा हे लोक घेऊन येण्याची चर्चा करत आहेत तो नेमका काय आणतात त्याचा मसुदा काय आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी करतात रिझर्वेशन ठेवतात की काढतात या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत आजच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं की योग्य ठरणार नाही पण ह्या मुद्द्याचं एक जो मूळ गोष्ट भावना आहे आमची ती अशी आहे की या देशात विविधतेने एकते विविधतेमध्ये एकता मांडणारे आपण सगळेजण आहोत चालीरीती हिंदू धर्मामध्ये सुद्धा शंभर प्रकारच्या चालीरीती आहेत मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा शंभर प्रकारच्या चालीरीती आहेत ख्रिश्चन धर्मातसुद्धा वेगवेगळे पंथ आहेत वेगवेगळ्या चालीरीती आहेत वेगवेगळ्या पंथाचे लोक आहेत जाती धर्मामध्ये देखील खूप असं कॉम्प्लिकेटेड आपण म्हणू ज्याला ते आहे आपली भाषा आपण म्हणतो की चौदा मैलावर आपली भाषा बदलते म्हणजे इतकी आपली विविधता असताना या सगळ्यांना एका नियमामध्ये लावणं हे योग्य होणार नाही आणि हे शक्यही नाही हे शक्यही नाही आपण शेवटी आणि धर्माच्या बाबतीमध्ये मी स्वतः जात न मांडणारा माणूस आहे आणि धर्माच्या बाबतीमध्ये जातीच्या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाला आपलं धर्म वाढवण्याचा तो धर्माचं धर्मा जे काय तुमच्या चालीरीती असतील ते परंपरा असतील त्याचं पालन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र तो अधिकार तुम्ही चार भिंतीमध्ये तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या मस्जिदीमध्ये केला पाहिजे त्याचा जर तुम्ही दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर ती ते आम्हाला मान्य नाही असे आमची एकदम भूमिका स्पष्ट आहे राहुल गांधी पण आता सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका हिंदुत्व नावाचा प्रकारच नाही ह्या मीडियाने तयार केलेला प्रकल्प आहे हा जो प्रोजेक्टच आहे ना सॉफ्ट हिंदुत्व हा मीडियाने तयार केलेला आहे मंदिरात जाणं म्हणजे काय आम्ही हिंदू आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू असल्याचा आणि मी तर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाणार आहे शनिवारी शनी मंदिरात जाणार आहे गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात जाणार आहे म्हणून तुम्ही मला हिंदुत्ववादी नाही म्हणू शकत मी हिंदू आहे हिंदुत्ववाद आणि हिंदू या दोन्हीमध्ये अत्यंत मूलभूत फरक आहे आणि म्हणून आम्ही हिंदू आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु त्याचबरोबर माझ्या मुस्लिम बांधवांसाठी देखील त्यांना त्यांच्या धार्मिक कामामध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही ही जबाबदारी घेण्याची पण काळजी मलाच घ्यायची आहे ख्रिश्चन माझे बांधव असतील त्यांचेही काय सण असतील रीतिरिवाज असतील त्याच्यामध्ये त्यांना कुठेही त्रास होणार नाही ही पण जबाबदारी मलाच घ्यायची आहे किंवा कुठल्या छोट्या जातीच्या चालीरीती असतील त्याच्यातही परंपरा असेल त्याला त्यांना त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे त्याच्यामुळं एकमेकाला आदर करणं ह्याला थोडंच आपण सॉफ्ट हिंदुत्व किंवा सॉफ्ट इस्लामिक म्हणू शकतो